चौकार देखील पाहायला मिळतील आणि आपल्या अंपायर एक अनोखा अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये तर मॅच स्टार्ट होते हॉलिक्रॉस घोडबंदर आणि आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र या दोन संघादरम्यान दरम्यान बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळेल सामन्याला सुरुवात होतोय हर्षद फनगा आणि विनीत भुरकुंड हे दोन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती हर्षद पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय गळी क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव इथे कम्प्लीट केली जाईल या एका धाविणीशी धाव फलकाला आपण पाहतोय सुरुवात झाले श्री गणेश होतोय हर्षद फनगा आणि विनीत भुरकुंड कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय आपण पाहतोय एक या धावसंख्येवरती टॉस जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय क्रॉस घुडबंदर या टीमनं पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न विनीत भुरकुट याचा मात्र बॅट अँड बॉल संपर्क झाला नव्हता एक धाव इथे कम्प्लीट केली जाईल या एका धावणीशी धाव फलक दोन या धावसंख्येवरती महेश माळी याला आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय शत्रक्षक आपण पाहतोय धावतोय मात्र चेंडू त्याच्यापेक्षा वेगाने धावतोय आणि सीमा येतोय या चौकाराने धाव फलक सहा या धावसंख्येवरती पहिल्या बॉलवरती एक सिंगल दुसरा बॉल निर्धा बॉल आता त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि चौथ्या बॉलवरती आपण पाहतोय हा चौकार आला आहे चौकारने धाव फलक सहा या धावसंख्येवरती टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्रक्षण इथे करण्याचा निर्णय घेतलाय हा पुन्हा एकदा आपण पाहतोय इनफील्डच्या वरून हा फटका खेळला गेलाय मिलिंद त्या क्षेत्रामध्ये त्याच्याकडे कुठली संधी नाही आहे आणि आपण पाहतोय की बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे आपल्याला पाहायला मिळेल या चौकारांनी शिवाय धाव फला की पाहतोय दहा या धावसंख्येवरती आपण पाहतोय हा चेंडू खेळून काढला तो पर्यंत आपण पाहतोय एक धाव कम्प्लीट झाली होती दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा इथे कम्प्लीट केल्या ला। गेल्या या दोन धावीशी धाव फलक जाऊन पोचलोय ते म्हणजे बारा या धावसंख्येवरती संख्येवरती तर पहिलं षटक संपले पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की बारा धावा या धाव फलकावरती लागल्या ला। गेल्यात बिनबाद बारा धावा रितेश जाधव येतोय दुसरं षटक साड़ी, अवलेस चेंडू कट करण्याचा प्रयत्न बघा सुरुवात इथे झालाय पंचांच्या इशाऱ्याला आणि पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड आहे रितेश जाधव शाडंबोल करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता विनीत यांनी आणि हे बघा थोडस गचाल शतरक्षण देखील पाहायला मिळालं आणि दोन धावा तोपर्यंत कम्प्लीट केला गेला पहिलाच बॉल वाईट त्यानंतर या दोन धावा आणि या दोन धावणीचे धाव फलक पंधरा धाव संख्येवरती लक्षात घ्यायचं आहे हॉलिक्रॉस घडबंदर टीमला तीन धाब्यांची पॅनल्टी दिली जाय लक्षात घ्या कारण आपण जुने संघ आहात आपल्याला माहिती असायला हवं की आयडी हे लॅमिनेशन असायला हवेत थँक्यू yes, uh, तीन धावेंची ही पॅनल्टी आपल्याला दिली जाईल ह्या सा, हवाई सफर केला जातोय शतरक्षक आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय एक उत्तुंग षटकार इथे आपल्याला पाहायला मिळाला या षटकाराने धा फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे एकवीस या धावसंख्येवरती ट्वेंटी वन एकवीस धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत एक चांगली सुरुवात इथे करून देतोय विनीत आणि हर्षद वनगा आपण क्रॉस घडवंदर आणि आई चंडी जुचंद्र या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय एक दर मॅच नक्कीच पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ संघ आहेत करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय हा चुडवा वेगाने निघून जातोय बाहेर फिनीत भुरकून आता मात्र आपले रंग उदलायला तो सुरुवात करतोय आपले रंग बिखेरतोय धाव फलक पंचवीसच्या धावसंख्येवरती ट्वेंटी फाय पंचवीस धावा पुन्हा एकदा पाहतोय की हा चेंडू ऑन साइडला हा खेळून काढला शतरक्षक आहे तोपर्यंत आपण पाहतोय की पुन्हा एकदा दोन धावा इथे कम्प्लीट केल्या ला। गेल्या या षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत चार चार बॉल टाकून झालेत दोन बॉल आधी बाकी आहेत या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाईल रितेश साधव आपलेच पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पंचांनी दर्शवलाय आपल्या अनोख्या अंदाजामध्ये की हा चिडॉफ्ट खूपच बाहेरून निघून गेलाय व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली जाते धाव फलक एक्स्ट्रा आपण पाहतो या अठ्ठावीसच्या धावसंख्येवरती संख्येवरती ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा धाव फलकावरती वरती लागल्या गेलाय एज घेतली जाते विकेट किपर च्या मागे वेगा निघून जाय चिडू लाँग स्टॉप रिझर्व्ह चार धावांसाठी चौकारण धाव फलक आता मात्र बत्तीस या धाव संख्येवरती बत्तीस धावा धाव फलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना मात्र या मैदानाचा जर विचार केला तर कुठलीच धावसंख्या सेफ नाहीये कारण आतापर्यंत आपण जर बघितलं तर अठ्ठ्याचा धावा चेस होताना बघितलं या मैदानावरती बुलेस जरकस मानण्याचा प्रयत्न फटका फसला गेलाय शतरक्षक नाहीये नोमॅच मध्ये हा चेंडू पडेल तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी विनीत आणि हर्ष त्याच्याकडे त्यामुळे थोडासा मिसअंडरस्टँडिंग इथे पाहायला मिळाला त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न विनीत करतोय हर्षद देखील करतोय मात्र दोन असं धावेवरती समाधान मानावं लागेल षटक संपलंय दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लाग धावा लागला ते म्हणजे चौतीस धावा पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या हातमध्ये पाणी पाठवा पाण्याची गरज भासते खेळाडूंना भरपूर धावा इथे परून त्यांनी पूर्ण केल्यात गरमाचे दिवस चालू झालेत उष्णता ही जास्त जाणवते आणि त्याच्यामध्ये खेळाडूंना पाण्याची गरज देखील भासते हुली, हुली आज तर आजच्या लोकर लोकर दिवस पण होळीला सुरुवात झालाय छोटी होळी कोंबड होळी जाते आज होळी आपल्याला पाहायला मिळतोय तेच घाई असेल सर्व खेळाडूंना आज लवकरात लवकर घरी जाण्याची जर तुम्ही जर घाई केले तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर घरी जाऊ शकता तर या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस देखील आहे मंदार फवार आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षडक हाताळण्यासाठी एक चांगला गोलंदाज आहे आपण पाहतोय मंदार फवार आतापर्यंत धाव फलक पस्तीस या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला चेंडूला खेचून घेतलं ऑन साईटला शतरक्षक आहे मात्र त्याच्या वरुणा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय सहा धावांसाठी षटकार हा आला या षटकारानं धाव फलक जाऊन पोचलय ते म्हणजे एक्केचाळीस या धाव संख्येवरती फोर्टी वन एक्केचाळीस धावा धाव फलक वरती लागल्या जात आहेत जोरकस म्हणायचा बॅटच्या बॉटम वरती चेंडू लागला होता चेंडू डीप मध्ये येईल तोपर्यंत आपण पाहतोय की विनीत भुरकुंड दोन धावा इथे कम्प्लीट करतोय आणि याचा जर वैयक्तिक के विचार केला तर त्याने आतापर्यंत दहा बॉल मध्ये एकोणतीस धावा बनवल्यात एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळतोय या, या तीन ओव्हर मध्ये फोर्टी थ्री त्रेचाळीस धावा या धावा फलका वरती लागल्या गेल्यात आपले चेंडू किंवा शतरक्षक आहेत मात्र दोन शतरक्षकांच्या मधून हा चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर धाव फलक चाललाय आणि या धावसंख्येची गरज देखील आहे आई स्फोड झु चंद्र या टीमला कारण समोरचा संघ देखील एक मजबूत संघ आहे हॉलिक्रॉस घोडबंदर सत्तेचाळीस धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात लाग शेवटचे दोन बॉल बाकी आहेत अवलेस हा चेंडू पाहतो पण पडल्यानंतर भरून निघून जातोय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आता मात्र डॉट बॉल टाकण्यात यश आलंय मंदार पवार याला विनीत भुरकुंड मात्र चांगली कामगिरी तेत्तीस धाबा ह्या त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत जिंदाबाद जिंदाबादिय फलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत अवलेश शॉर्ट बोल काढण्याचा प्रयत्न फटका फसलाय शतरक्षक जज करतोय मात्र झेल त्याने सोडलाय झेल धरतीला दान केला गेलाय आणि तो पर्यंत दोन धावा या कम्प्लीट केल्या गेल्या दोन धाव्यांशी धाव फलक जाऊन पोचलाय ते म्हणजे एकोणपन्नास या धाव संख्येवरती फोर्टी नाईन पन्नास धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय अठरा बॉल आणि या विजयासाठी या पन्नास धावा पूर्ण करायच्या असतील त्याच्यामध्ये मादे तीन धाव्यांची पॅनल्टी दे देखील असेल तर बावन्न धावा या धाव धावा या ऍड केल्या गेल्या बावन्न धावा आणि आपण पाहतो त्रेपन्न धावांचं टार्गेट इथं ठेवलं जाईल अठरा बॉल आणि विजयासाठी या त्रेपन्न विजया त्रेपन धावा पूर्ण करायच्या असतील आणि या त्रेपन्न धावांचं टार्गेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कशा प्रकारे धावा चेंज केल्या जातील कशा प्रकारे कुठला खेळाडू खेळेल याच धावतो समालोचन पोहचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईंट होत आहेत जयेश डुकले बॅन फ्रॉम काजूपाडा हॅलो <coughs> तर चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग एका बाजूने आपल्याला बघायला मिळाली आई चंडीगड जुचंद्र या टीमने भावेश वनगायन कंपनी पण बघितला तर सध्याच्या पहिल्या इनिंग मध्ये खूप अग्रेशन दाखवलंय आज फलंदाजी करत असताना अठरा चेंडोनी त्रेपन्न दाबांचं लक्ष एक मोठं लक्ष आपल्याला जर बघायला मिळत आहे मात्र या लक्षाचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच होली क्रॉस घोडबंदर या टीमला होली क्रॉस घोडबंदर या टीमला पण बघितलं की सलामीची जोडी पाहायला मिळत आहे महेश मोहिते आणि मिलिंद नाईक ही जोडी पाहिली आपण ह्या जोडीवर खूप महत्वाची धुळं असणार आहे ती म्हणजेच एक स्टार्ट करून देण्याची तो स्टार्ट कशा पद्धतीने करून दिला जाईल पाहूया आपण एक मोठा स्टार्टची अपेक्षा तर ठेवली असेल मात्र ती अपेक्षा पूर्ण करेल का दुसरीकडे जाऊया आपण तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जरूर आपल्याला बघायला मिळतोय खूप चांगला गोलंदाज आहे आपण ज्याचा चर्चा तर खूपच आहे खास करून जुचंद्र जर परिसर मागे मजला तर लगेच जा म्हटलं जात आहे की जुचंद्रचं वंडर बॉय म्हणून त्याला बघितलं जातं आहे बी जयेश भुरकोंड आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण काहीतरी थोडस व्यत्यय येतोय अतिरिक्त खेळाडू आहेत जे टीमचे बाहेर आहेत मात्र त्यांना विनंती असेल की मैदानाच्या थोडस जवळ फिरू नका चला मॅच ऑन होत महेश आणि ही, ही जोडी जयेशच्या हातामध्ये चेंडू पहिलाच बॉल आपण बघितला जयेंद्र वाघे क्या आपल्या अंदाजामध्ये क्या बात आहे वाईटचा इशारा मिरर आहे त्रासदायक ठरतोय प्लीज विनंती करतोय रिक्वेस्ट करतोय तर पहिला चेंडू पण बघितला वाईट हाताळला गेलाय की त्रेपन्न धावांचं लक्ष तीन धावांची पॅनल्टी सुद्धा लागली आहे तरी सुद्धा या धावा चेस करायचे आहेत इथे पाहिला आपण पुढचा बॉल ओहो हा बॉल ती उछाल होता पुन्हा एकदा आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये आणि वाईट जयेंद्र वाघे जस जसं आपण बघितलं ना की मैदान म्हणजे जस जसं वातावरण तापत जाणार आहे तसं तसं जयेंद्र वाघेंना जर संधी ते पण तापत जातील कारण की प्रत्येक बॉल मध्ये आपण बघितलं एक वेगळी झळक बघायला मिळेल हा इथे पाहिलाय आपण हुकचा फटका खेळायचा होता आणि हा वेळेस पाहतोय चेन जातोय पार आणि हा चौकार त्रेपन्न धावांचा पाठला करायचा आहे धावा जास्त आहेत मात्र धावा जास्त असून फायदा नाहीये गोलंदाजी चांगली करावी लागेल जयेशला विसरून चालावं लागणार नाहीये पहिले दोन बॉल वाईट हाताळले त्यानंतर आपण बघितलं एक चौकार मिळाला धावसंख्येचा आकार आपण बघितला ना तर सध्या तरी सहा या आकड्यावर प्रस्थान करतोय अजून सुद्धा आपण पाहिलंय की जिथे जो प्रवास आहे मोठा आहे मात्र अडथळे निर्माण करावे लागतील गोलंदाजाला पुन्हा एकदा उगचा फटका खाली क्षेत्र फाइन पट्ट्याच्या मागे चेंडू वन बाउं निघून जातोय पंचांचा इशारा या सिटीचा सहा असं वाटलं होतं कि वन आहे की का मात्र पंचांनी व्यवस्थित पाहणी करून सांगितली षटकार आलाय आणि या षटकाराने काय का प्रवास चांगला होतो या टीम चा सुरवात खूप मोठ्या प्रमाणात होतीये चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या मध्ये विनंती करतोय मी मात्र अफवळातून फटका पाळायला मिळाला ज्या पट्टा पण बघितला फाईन लेग स्क्वेअर लेग आणि हा प्रमुख झोन आहे या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू मिळतोय आणि त्याच चेंडू वर तुटून पडतोय इथे मिलिंद नाईक सध्या तरी आपण बघितलं की महेश सारखा खेळाडू आहे तो अजून सुद्धा नॉन स्ट्राईक कडे आहे मात्र जयश गोलंदाजी जी आपली प्रभाव आहे तो दाखवताना कमी पडला ज्याच्यासाठी ओळखला जातो ना ज्याच्यासाठी माहिर आहे मात्र ती गोलंदाजी आज मात्र पहिल्या या काही चेंडू मध्ये दिसत नाहीये गोलंदाजावर फ्रेशर मात्र क्रिएट केलाय धावसंख्या पाहिली आपण तर बारा धावा ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न मात्र वेळेस बॅटवर व्यवस्थित आला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तत्पूर्वी दोन दबा तिथे आपण बघितलं की गरज आहे मोठ्या फाटक्यांची गरज आहे त्यानंतर सिंगल डिबलची गरज आहे आणि तिथे आपण बघितलं की सिंगल डबलला सुद्धा घेतलं गेलंय डाफलक फुलं मेंटेन केलं जातंय आणि ही हुशारी आहे आणि अशाच पद्धतीने खेळ केला जातोय पार्टनरशिपची गरज आहे आणि पार्टनरशिप जर आपण बघितलं ना तर षटकार चौकार आणि नाही सिंगल डबलला ला, कन्वर्ट करून आपण पाहिलं पार्टनरशिप इथे बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच अनुषंगाने इथे धावा येत आहेत फलकावर सध्या तरी पाहतोय पण चौदा धावा ह्या पाहायला मिळत आहेत आणि चेंडूचा जर उल्लेख केला ना आपण तर सध्या तरी तीन चेंडूमध्ये चौदा धावा म्हणजे चांगल्या धावा आल्यात पहिल्या तीन चेंडूमध्ये थोडंसं फ्रेशर पाहिले आपण फिल्डिंग करणारी टीम म्हणजेच आई चंडिका ज्यूचंद्र या टीमवर आहे पुन्हा एकदा पुलचा फटका मात्र या वेळेला लाईफ फटका ताकद कमी पडली गेली आणि मिलिनची विकेट मिळते आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला जातोय मिलिंदच्या रूपाने आणि पहिली सफलता जयेशला मिळते या मॅच मध्ये गॉन आउट मिलिंदला परतावला लागेल पॅवलिनच्या दिशेने पुढील बॉल नवीन खेळाडू मैदानात सागर साठी पहा चेंडू वाईट आहे वाईट चा इशारा पुन्हा एकदा जयंद्र वाघे आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत एक्स्ट्रा धाव पुढे सरकत पाहायला मिळते पंधरा दहावा पहिलं षटक मोठं होताना पाहायला मिळत आहे लांब लचक षटक पाहायला मिळत आहे तुषा इथे सागर सागर मात्र फसलाय इथे पाहिले केलाय आणि पाहिले स्लीपला इथे चेल अतिशय जबरदस्त कंप्लीट केला जातोय आणि विकेट मिळते इथे दुसरी आणि इथे होली क्रॉस गोडबंदर या टीमची जी सुरुवात झाली होती ना मोठी मात्र त्या सुरुवातीला आता मात्र ब्रेक लावण्याचं काम हे दोन चेंडू जरूर करताना पाहायला मिळत आहेत जयश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कारण की जिथे जवळ जवळ पाहिले या षटकामध्ये आतापर्यंत वाईट किती चेंडू हाताळले गेले तर जवळजवळ आपण पाहिले तीन वाईट चेंडू हाताळले मात्र त्याचा गोलंदाजी मध्ये आपण पाहू शकतोय बर पाय करत असताना दोन विकेट सुद्धा मिळवलेत तुषार येतोय तुषार शेलार हुषारकडे सुद्धा बॅटिंग करण्याची खूप चांगली क्षमता आहे मात्र क्षमतेनुसार स्वतःला सिद्ध करावं लागेल चांगला चेंडू पाहायला वेरिएशन केलं जात आहे निर्धाव चेंडूच्या सहायनी होती या षटकाची समाप्ती आणि जिथे पाहायला आपण तर त्रेपन्न धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फळकावर पंधरा धावा पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की जवळ जवळ पहिल्या तीन चेंडू मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या त्यानंतर उर्वरित तीन चेंडू मध्ये आपण बघितले की दोन विकेट एक डॉट सुद्धा मिळाला बारा चेंडू आणि या बारा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अडतीस धाव्यांची गरज आहे बारा चेंडू अडतीस धावा मैदानाच्या आतमध्ये महेशला आता मात्र आपल्या टीमसाठी जेव्हा स्ट्राईक मिळाली आहे ना या स्ट्राईकचा फायदा घ्यावा लागेल कारण की संधी आहे फक्त बारा चेंडूची करो या मरो डू ऑर पार गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय हर्षल हा चेंडू पाहिलाय अतिरिक्त बाउल्स आहे अतिरिक्त आहे पंचांचा इशारा वाईट आणि पाहिलं इथे चेतावणी गोलंदाजाला दिली जाते वन बाउन्स इशारा सुद्धा इथे दिला जातोय हर्षल वन गा पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर इथे वाईट बॉल म्हणजेचा जो पहिला बाउन्सर हाताळला गेला पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला गेला आणि त्यानंतर त्याला चेतावणी दिली आहे बारा चेंडू आणि सदतीस दहावींची गरज मॅचला जिंकण्यासाठी हवेला बॅटच्या स्लॉट मध्ये हवेत फटका मात्र शतरक्षक आहे त्या फटक्याच्या खाली आणि इथे मिळते विकेट मोठी फलंदाज आउट संपर् नियम आहेत किती खाड़ू ठेवायचे आहेत किती नाही ठेवायची आहेत मात्र सांगायची गरज नाहीये तर इथे आपण पाहिले की विकेट मिळते हे महेश चे आणि परतावं लागेल विकेट मिळाली आहे ते महेशचे अडचणीमध्ये इथे सापडताना पाहायला मिळत आहे होली क्रॉस गोडबंदर टीम जेव्हा जेव्हा या मैदानावर आपण बघितलं की होली क्रॉस गोडबंदर खेळण्यासाठी आला आहे तेव्हा तेव्हा त्या टीमने प्रत्येक हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे मात्र या हंगामामध्ये आज तो परफॉर्मन्स पाहायला मिळत नाही खास करून गोलंदाजाने निराशाजनक गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजी करत असताना मात्र ती सुद्धा तशी होताना पाहायला मिळत नाहीये त्याचं प्रमुख कारण आई चंडिका जी चंद्र टीमचे खेळाडू खूप चांगले खेळ करतायत जयेश साठी पहिलाच बॉल होता मात्र पहिलाच बॉल मिस केला जातोय हो आणि त्रिफुळा उध्वस्त मोठी विकेट मिळते हर्षदला आणखीन एक धक्का दिला जातोय होली क्रॉस च घोडबंदर या टीमला अडचणीचं प्रमाण मोठ्या आणि मोठ्याच प्रमाणात वाढवायला लावले कारण की अपेक्षा होती इथे या मॅच मध्ये चांगल्या बॅटिंगची बॅटिंग लाईन अप ढासळताना पाहायला मिळते मिलिंद बाद झाला तुषार बाद झाला सागर बाद झाला त्यानंतर महेश बाद झाला जयेश बाद होतोय इथे आपण बघितलं तर ज्यासाठी ओळखले जाते स्ट्रॉंग बॅटिंग लाईन साठी मात्र ती बॅटिंग लाईन अप ढासळते ह्याचं प्रमुख कारण म्हणजेच आई चंडिका ज्यूचंद्र या टीमचं परफॉर्मन्स खूप चांगलं आणि एव्हन पाहायला मिळते कारण की आज जवळ जवळ आपण बघितोय भावेश वनगा आणि त्यांची टीम ज्या अनुषंगाने आज खेळ करतोय ना उत्तम दर्जेदार आणि असा परफॉर्मन्स जर सातत्याने देत राहिलात दे ना आपण मित्रांनो तर नेहमीच आपण प्रत्येक आठवड्याला आपल्या घरी एक ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो असा परफॉर्मन्स द्यायला हवा आहे मात्र तो परफॉर्मन्स आज देताना बघायला मिळतात कारण की बॅटिंग करत असताना आपण बघितलं ना तब्बल आपण पाहिलंय की जवळजवळ पन्नासच्या जवळचा आकडा गाठला आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं की जयेशने थोडंसं आपण बघितलं कि पहिल्या षटकामध्ये थोडंसं कंट्रोल दिशेवरच चुकलं होतं त्यानंतर त्याने स्वतःवर कंट्रोल मिळवल्यानंतर या मॅच वर कंट्रोल मिळवलंय असं म्हणायला काही वावगं ठरत नाहीये मंदार डूब बॅटर माहिती मंदार पवार आणि मंदार पवारला बॅटिंग करावी लागेल दमदार शॉर्ट ऑफ लेन चे पटका फसलाय फसलाय आणि विकेट मिळाले आणि अशा तऱ्हेने होते विकेटचे हॅट्रिक्स विकेट चे हॅट्रिक्स तिसरी विकेट चे हॅट्रिक्स या स्पर्धेमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते कारण की जवळ जवळ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पहिली मिळाली पहिली विकेट हॅट्रिक्स आपल्याला पाहायला मिळाली दीपेश बादाय कुमारबाडे या टीम चा खेळाडू दुसरी हॅट्रिक्स आपण बघितले तर सतीश जाधव या टीमचा आणि तिसरे हॅट्रिक्स आपल्याला बघायला मिळते ती हर्षद माध्यमातून या स्पर्धेमध्ये तीन वर तीन विकेट मात्र मागील आपण उल्लेख केले ना तर जवळजवळ पाच चेंडू आपण बघितले ना पाच ते सहा चेंडू सहा चेंडू मध्ये पाच विकेट आले कारण की जयेशचे जे शेवटचे दोन चेंडू हाताळले तीन चेंडू हाताळले त्यामध्ये दोन विकेट आले होते आणि या मध्ये तीन चेंडू मध्ये तीन विकेट होली क्रॉस घोडवंदर या टीम बघितला ना तर पूर्णपणे डॉमिनेट पूर्णपणे डॉमिनेट बॅकफुटला ढकलून दिलाय डॉट चेंडू आलाय आता पाहिले आपण तर चेंडू शिल्लक आहेत आठ आणि या आठ चेंडू मध्ये जिंकण्यासाठी सदती साथ आहे आठ गेंदो मे सैतालिस सैतीस रण की है हो यावेळेस काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला होता अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता नो बॉलचा इशारा क्रिज बाहेर चेंडू हाताळलाय पंच मला दर्शवतायत नो बॉलचा इशारा मात्र पुन्हा एकदा व्यवस्थित पाहणी करतील आणि आमच्याकडे नक्कीच तो निर्णय देतील कारण की ज्या अनुषंगाने त्याने आधीच जर डिसिजन दिले, इस दिले।, इस दिले। इट इज अ नो बॉल म्हणजेच आपण बघितलं की यस इट इज अ नो बॉल नोबॉलचा इशारा मात्र दिला जातोय धावींची गरज असणार आहे छत्तीस आता मात्र आपण बघितलं तर फ्रीहिट इशारा मिळतोय छत्तीस दाव्यांची गरज आपण बघितलं की नो बॉल आणि जस्ट फ्रीहिट इशारा सुद्धा दिला जातोय आणि पाहिला हा फ्रीहिट चा बॉल फळ अंदाजासाठी फ्रीटचा बॉल मात्र रितेश साठी होता पहिला पण ना अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न हर्षद बात आहे कमालीची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये होली क्रॉस घोडबंदर या टीमला बघितला पण तर पूर्ण पूर्ण आणि पूर्णपणे बॅक फूटला ढकलून देण्याचं काम केलंय हर्षद या गोलंदाजाने पुन्हा एकदा आणि क्रॉस खेळण्याचा प्रयत्न मात्र आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळते होती षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या या षटकामध्ये क्या बात आहे गोलंदाजी केली आहे हर्षदच कौतुक करावं लागेल फक्त नो आणि वाईटच्या स्वरूपात धाव दिले त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं की विकेटची हॅट्रिक संपन्न केली आहे आणि कमालीची गोलंदाजी सहा चेंडू आणि छत्तीस म्हणजे सहा उत्तुंग षटकार सत्यवान पहिला इशारा पुन्हा एकदा आपल्या अंदाजामध्ये जयेंद्र वाघे मिस्टर वाघे अंपायर्स आपण पाहतोय ज्या प्रकारे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ना असे अनेक अंपायर्स आपल्याला बघायला मिळत ज्यामध्ये आपण उल्लेख केला तर गोटा अम्पायर खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांची झलक थोडीशी बघायला मिळते जयेंद्र वागेमध्ये सरळ बॅटच्या सायने मात्र सहज सोपा झेल विकेट मिळतोय फळंदाज फेळ आउट आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय भावेश भावेश पवार मात्र ज्यासाठी ओळखला जातो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव भावेश पवार हे पाहिलं भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण बघितलं सध्या तरी अव्वल दर्जाचं काम करतोय मात्र त्याच नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मात्र हा उजवा हाताचा खेळाडू पाहायला मिळतोय कदाचित हा येणाऱ्या काळामध्ये उजव्या हाताचा भावेश पवार आपल्याला बघायला मिळू शकतोय मात्र सध्या तरी पहिला बॉल खेळत असताना हा डॉट चेंडू पाहायला मिळत आहे छत्तीस दाव्यांची गरज आहे पस्तीस धाव्यांची गरज आहे कारण की एक वाईट चेंडू हाताळला गेला होता जिथे आपण पाहिलंय पुन्हा एकदा पाहिलंय आपण की एक डॉट चेंडू 35 अभी भी चाहिए जीतने मुकाबले लिए मैच ज्या पद्धतीने बनवला गेला ना बॅटिंग करत असताना खूप प्रभावशाली बॅटिंग खास करून राहिली आहे चंडिका जुचंद्र या टीम ची हा फटका चांगला आहे चांगला आहे आणि हा वन बाउंस चौकार आहे आणि क्षमता आहे या खेळाडूकडे हे लंबे रेस का घोडा आहे आत्ताच म्हणू शकतोय त्याने जो हा फटका खेळून दाखवून दिलाय कारण की ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो प्रत्येक एक खेळाडू क्रिकेटच्या पटलावर जेव्हा येतोय त्याची सुरुवात लहानपणापासून कशा पद्धतीने होत आहे मुळाचे पाय पाळण्यात दिसतात ना ज्या पहिले म्हटलं जात आहे ना आणि त्याची झलक हे दाखवते हा खेळाडू कारण की लंबे रेस का घोडा बनू शकतोय आतापर्यंत झलक त्याने मात्र इथे दर्शवली आहे डॉट चेंडू पाया मिलता है शेवट का चेंडू हो 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 क्या बात है क्या बात है मिस्टर भावेश पवार उजव्या आताचा भावेश पवार येतोय लक्षात घ्या होली क्रॉस गोडबंदर टीम साठी मात्र आपण बघितलं आपण आलात या मैदानामध्ये सहभाग घेतला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय आणि खूप खूप अभिनंदन करतोय ते म्हणजेच आई जुचंद्र आई चंडिका जुचंद्र या टीमचं कारण की ज्यांचा परफॉर्मन्स आज खूप चांगला राहिला आहे बॅटिंग पाहिली पण